आता आपण प्रयोग या घटकाला सुरुवात करतो मित्रांनो. तुम्ही सगळे तयार आहात असं मी समजतो. तयार आहात म्हणजे काय, तर तुमच्याकडे आपल्याकडे एक रजिस्टर किंवा आपण एखादी कॉपी आपल्या पुढे असावी, त्यानंतर आपलं पेन आपल्याकडे असावं. इतर सगळ्या गोष्टीपासून आपण आता दूर आहोत, सगळे विसरून गेलो. आता फक्त आपलं लक्ष असेल फक्त प्रयोग या घटकावरती. एवढं तुम्हाला नक्की हमी देतो मित्रांनो की आजच्या नंतर प्रयोग घटकावर तुम्हाला कोणताही प्रश्न जरी आला तरी तुम्हाला तो अगदी सहजपणे सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, तो अनुभव तुम्ही स्वतःच घेणारच आहात. चला आता पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय रे, मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मला सांगायचं आहे की नेमकं याचं उत्तर सर पर्याय क्रमांक एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे, की जे काही असेल तुमचं उत्तर. पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय प्रयोग या घटकावरचा. आधी आपण काय करणार आहोत की प्रश्न समजून घेऊ. आधी तिथे तुमचं मी काय एक प्रयोग या घटकाची संकल्पना समजून सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही सराव प्रश्न सुद्धा आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. चला तर प्रश्न तुमच्या पुढे दिसतोय बघा. इतक्यात अंधार झाला या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. या वाक्याचे काय भावे प्रयोगात रूपांतर करायचे तुम्हाला. आता प्रश्न कसे असतात रे बघा, प्रयोग या घटकावरती प्रश्न कोणकोणत्या स्वरूपात असतील, तर अमुक अमुक प्रयोग दिलेला असेल तो प्रयोग ओळखा. ठीक आहे, त्यानंतर प्रयोगाची काहीतरी लक्षणे दिलेली असतात की प्रथमांत असतो नसतो अशी काहीतरी वेगळी लक्षणे दिलेली असतात. मग ही कोणत्या प्रयोगाची लक्षणे कोणती असतात, त्यानंतर एका प्रयोगामधून दुसऱ्या प्रयोगामध्ये रूपांतर करा अशा स्वरूपाचे प्रश्न प्रयोग या घटकावरती विचारले जातात. तर तुम्हाला प्रश्न सांगायचे, उत्तर सांगायचे. अगदी बरोबर प्रवीण, मुक्ता, प्रतिमा, चला बरोबर पंकज, सचिन, अमित, अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक चार पर्याय क्रमांक आणखी पण बघा, मला सगळे लोक दिसतात इकडे. वैशाली पर्याय क्रमांक चार, बर बाळू, चला मला सर्वांचंच कमेंट पाहिजे नेमकं तुम्हाला समजून येईल की चला इतक्यात अंधार. प्रतिमा, राजन, चला चला तुमचं सर्वांचंच अभिनंदन. सर्वांचंच उत्तर अतिशय योग्य आहे, अचूक आहे. चला तर आता भावे प्रयोग म्हणजे काय, तर तत्पूर्वी आपण मित्रांनो प्रयोग म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. प्रयोग म्हणजे काय, सगळ्या गोष्टी समजून घेण्यापूर्वी प्रयोग म्हणजे काय ते समजून घेऊ. प्रयोग, प्रयोग म्हणजे काय, जे आता आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये करायचो, शाळे म्हणजे शाळेमध्ये असताना वगैरे तो प्रयोग नसतो इथे करायचा. तर प्रयोग म्हणजे काय आधी ते समजून घेऊया बघा. तर प्रयोगाची व्याख्या जर मी तुम्हाला सांगितली पुस्तकाच्या स्वरूपात, तर कसं असते बघा की कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या रचनेला, किंवा कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या आपण काय म्हणू रचना किंवा यांचे जे परस्पर संबंधाला आपण प्रयोग असं म्हणत असतो. ही झाली व्याख्या पुस्तकाच्या भाषेत. आता आपण ती पुढून बघूया, म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय असतं ते बघू आपण. ठीक आहे, म्हणजे बघा कर्ता, कर्म आणि कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण प्रयोग म्हणतो. आता हा परस्पर संबंध कसा असतो आपण ते पडताळून बघूया. परस्पर संबंधाला आपण प्रयोग म्हणतो, प्रयोग म्हणतात. ठीक आहे, प्रयोग म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद यांचा परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. आता काही आपण उदाहरणं घेऊया आणि त्यावरून समजून घेऊ. चला आता इथे बघा, एक वाक्य मी लिहितोय बघा. चला तो तो आंबा खातो. आता तत्पूर्वी प्रयोग शिकण्यापूर्वी अजून दोन गोष्टी आपल्याला माहिती होणे अपेक्षित आहे मित्रांनो. जर तुम्हाला वाक्यात कर्ता कोणता आहे ते ओळखता यायला पाहिजे आणि वाक्यामध्ये असणारा कर्म कोणता आहे ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. ही पहिली अट असते प्रयोग ओळखण्याची. ठीक आहे, ज्याला कर्ता ओळखता आला ना, ज्याला कर्म ओळखता आलं त्याला म्हणजे असं समजूयात आपण 80% प्रयोग तो तिथेच शिकला. ठीक आहे, चला आता कर्ता कसा ओळखतात ते आपण समजून घेऊया. कर्ता कसा ओळखावा, कर्ता प्रयोग शिकण्यापूर्वी काही जे आपण बेसिक गोष्टी असतात, मूलभूत गोष्टी, ते आपण बघूया. कर्ता कसा ओळखावा, चला कर्ता कसा ओळखावा. चला तर आपण बघा, एखादा क्रियापद असतो वाक्यामध्ये. चला आता हे क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो आपण त्याला क्रियापद असं म्हणतो. म्हणजे तो क्रिया पूर्ण झाली असं सांगतो आपल्याला, कोणती क्रिया वगैरे होते त्या वाक्यात. आता कर्ता कसा ओळखायचा असतो बघा इथे. आता तो आंबा खातो हे वाक्य आहे आणि खातो हे तिथे क्रियापद आहे.
मग या क्रियापदामधला धातू शोधायचा. धातू म्हणजे काय बघा, इथे तुम्हाला खातो हा शब्द दिसतोय, खातो ठीक आहे. आता खातो हा शब्द दिसल्यानंतर बघा तुम्हाला खा एक एक दिसतोय तुम्हाला बघा खा अधिक त्याला आपण तो हे अधिकचं जोडलंय किंवा त्याला आपण अधिक अजून खातात अशी प्रत्येक जोडून आपण त्याच्या रूपामध्ये बदल करू शकतो. परंतु बघा आता आपण असं म्हणूयात धातू म्हणजे काय, जो क्रियापदाला प्रत्यय काढल्यानंतर क्रियापदाचा हा प्रत्यय काढल्यानंतर जेवढं तुम्हाला शिल्लक दिसते ना त्याला आपण धातू म्हणतो. म्हणजे क्रिया प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द. आपण पुस्तकी भाषेत जर आपण समजून घ्यायचं झालं तर काय प्रत्ययरहित क्रियावाचक शब्दाला आपण धातू म्हणतो. म्हणजेच असे क्रियावाचक शब्द की त्यांना प्रत्यय असत नाही. म्हणजे खातो हा शब्द आहे आणि या खा आला तो हे प्रत्यय लावलं, आता तो काढल्यानंतर जेवढं तुमच्या पुढे शिल्लक दिसतं त्याला म्हणतो आपण धातू. मग इथे खातो काय, खातो मध्ये खा आहे धातू आहे ठीक आहे. मग करायचं काय, या धातूला नारा नारी आणि नारे हे प्रत्यय लावायचं. बघा नारा नारी आणि नारे असे प्रत्यय जोडायचे. आता बघा कर्ता जर पुल्लिंग असेल तर नारा आपण लावूया प्रत्यय, कर्ता आपण म्हणूया स्त्रीलिंग असेल तर आपण नारी हे प्रत्यय लावूया आणि नारे प्रत्यय लावूया ठीक आहे. चला मग त्याच्यानंतर आपण प्रश्न विचारायचा कोण किंवा काय असा प्रश्न विचारायचा, म्हणजे आपल्याला करता दिसून येत असतो. चला आता आपण बघू सुरुवातीला इथे खा आहे, खाणारा कोण रे मग, आता खाणारा असं होईल मग, खाणारा कोण असा प्रश्न विचारूया आपण. खाणारा कोण उत्तर येईल आपल्याला, सांगा मग खाणारा कोण आहे ते मला कमेंट करा. तो अगदी बरोबर, खाणारा कोण उत्तर येईल आपल्याला, उत्तर आहे आपलं तो. चला तो म्हणजे इथे काय वाक्यामध्ये आपल्याला करता, चला तो काय आपला करता आहे, करता ओळखला. आता कर्म कसं ओळखावे, कर्म करता ओळखला तुम्ही आणि कर्म ओळखला, कर्म कसे ओळखावे. आता वाक्यामध्ये जो करता असतो तो कोणती तरी क्रिया करत असतो, तो क्रिया करतो म्हणून आपण त्याला करता म्हणतो, बरोबर आहे ना. सामाजिक कार्य करता, राजकीय कार्य करता, म्हणजे जे कार्य जे करतात त्याला करता म्हणतो आपण. काहीतरी करणारा, ऍक्शन करणारा, कृती करणारा त्याला करता म्हणतो आपण. मग वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो करता असतो आणि जो कर्त्याकडून जी क्रिया घडत असते ती सोसणारा सुद्धा वाक्यामध्ये कोणीतरी असतं, किंवा जो करता एखादी क्रिया करतो ती क्रिया ज्याच्यावरती होते असा एखादा घटक वाक्यामध्ये असतो तेव्हा आपण त्याला कर्म असं म्हणूया. कर्म म्हणजे वाक्यातील क्रिया सोसणार किंवा ज्याच्यावरती ती क्रिया घडते ते. मग या क्रियापदाला विचारायचं ती क्रिया कोणावर घडते, क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारायचा तुम्ही आणि वाक्यात आपल्याला तो उत्तर बघा. तो आंबा खातो मग खाणारा कोण, तो आपल्याला करता मिळाला. आता कर्म मग खाण्याची क्रिया कोणावर होते रे, आता खाण्याची क्रिया कोणावर होते मला पर्याय, हा तुम्ही मला ऑप्शन सांगायचं तुम्ही तुमचं काय की आंब्यावर होते, त्याच्यावर होते, कोणावर होते. मग या वाक्यामध्ये खाण्याची क्रिया कोणावर होते, आंब्यावर. उत्तर येतं आपल्याला आंब्यावर खाण्याची क्रिया होते ठीक आहे. मग आपण आंबा याला काय म्हणून आपण कर्म, जमलं ठीक आहे. मग वाक्यातला कर्ता शोधायचा, कर्म शोधायचं आणि मग त्याला म्हणायचं आपण, मग आपण प्रयोगाकडे जातो ठीक आहे. आता आपण बघूया की रचना की आपण हे जे म्हटलं प्रयोग म्हणजे काय, करता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. बघा आता तो आंबा खातो तर तो हे काय रे पुल्लिंग आहे, पुल्लिंग आहे तो आंबा खातो. आता आपण बघायचं बघा तो, आता वाक्य असं करतो मी ती आंबा खाते, वाक्य ती आंबा खाते. आता मला सांगा रे क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला, क्रियापदाच्या रूपामध्ये बदल ठीक आहे. चला अजून बघा ते आंबा खातात आणि चौथा पण म्हणूया तू आंबा खातोस. आता बघा तुम्हाला चार पर्याय, चार वाक्य तुम्हाला दिसते तिथे. तो आंबा खातो मग हे जे तुम्हाला दिसते आंबा खाणारा कोण, तो करता
खाण्याची क्रिया कोणावर होते? आंब्यावरती. हे झालं कर्म आणि हे झालं क्रियापद. क्रियापद. आता तुम्हाला बघायचं सांगा, बघा हा आता करता तो हे पुल्लिंग आहे, आता आपण त्याचं लिंग बदल केलं. ती आंबा खाते. आता या इथे बघा क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झालाय. मग क्रियापदाच्या रूपामध्ये बदल कोणामुळे झाला रे? कर्त्याचे कर्ता बदलल्यामुळे झाला की कर्मामुळे बदल झाला? इथे बघा तो पुल्लिंग होतं, ती काय इथे स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंग म्हणजे कर्त्याचं लिंग बदल केलं आपण तर काय क्रियापदामध्ये बदल झाला. चला त्यानंतर आता बघा वचन बदलून बघू. वचन बघा तो आणि ती एक वचनामध्ये आहे. तो म्हणजे एक, ती म्हणजे असेल तरी एक वचन. आता ते म्हणजे अनेक वचन. अनेक वचन ठीक आहे. आता बघा ते आंबा खातात. मग इथे खाणारे कोण? ते कर्ता आहेत आणि आंबा खातात म्हणजे बघा इथे वचन बदलल्यानंतर कर्त्याचं रूप बदललं आणि कर्त्याचं रूप बदलता बरोबर काय झालं इकडे या क्रियापदाच्या रूपामध्ये पण बदल झाला. खाता एक वचनामध्ये खातो किंवा खाते अनेक वचनामध्ये खाता असं त्याच्यावरती झालंय. ठीक आहे. आता इथे बघा पुरुष बदलून बघितलं. पुरुष पुरुष तू आंबा खातोस म्हणजे इथे तुम्हाला दिसेल बघा की कर्त्याचं लिंग बदल केला तर क्रियापदामध्ये बदल होतो. बघा तो ह्या ही क्रियापद करता असताना क्रियापद होतो खातो. ती लिंग बदल केला स्त्रीलिंगी करता असल्यामुळं बघा करता क्रियापद झालं खाते. अनेक वचनामध्ये आपण करता केली तर बदल झाला त्याच्यामध्ये खातात क्रियापदामध्ये म्हणजे कर्त्याच्या रूपात बदल झाला तर क्रियापदामध्ये बदल होतो. म्हणजे यांच्या परस्पर संबंध बघा कर्ता बदललं कर्त्याचं रूप बदललं तर क्रियापदाचं पण रूप बदलेल. यांच्या परस्पर संबंधाला आपण प्रयोग असं म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंध म्हणजे काय? कर्ता कर्त्याचं रूप वचन बदललं तर क्रियापद बदलेल. कर्त्याचं लिंग बदल केलं तर क्रियापद बदलेल. कर्त्याचं पुरुष बदललं तर क्रियापद बदलेल. आणि या बदलाला या परस्पर संबंधाला याच रचनेला आपण व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणत असतो. ठीक आहे. आता कर्म बदलून बघू. कर्मानुसार हे झाले कर्त्यानुसार बदलतात म्हणजे जिथे कर्त्यानुसार बदलत असतं क्रियापद त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. मग प्रयोगाचे तीन प्रकार आपण अभ्यासतो. कर्तरी चला आता मग चला आता तुम्हाला करायचं काय आपण आता याच्यानंतर सगळे विश्लेषण बघूया. आता मी तुम्हाला स्लाईडवर काही प्रश्न तुम्हाला असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतः द्यायची आहेत आता. आणि नंतर मी काय करणार आहे मग प्रत्येक प्रश्नाचं आपण विश्लेषण बघूया. हा पहिला प्रश्न होता. याच्यानंतरचा जो प्रश्न असेल ते तुम्हाला काय करायचं आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण मग ते बघूया. चल हे झाला पहिला प्रश्न. चल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे इतक्या अंदाजे मी तुम्हाला सांगतो कसं आलं. चल आता दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर मला तुम्ही सांगायचं आहे. चला पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. मला कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्याकडे आहे 10 सेकंद आहे. 10 सेकंदामध्ये मला तुम्हाला उत्तर द्यायचंय. सांगा पोलिसांनी चोर पकडला. चला पटकन तुमचं काय असेल सांगा मला उत्तर. कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे की कर्तरी काय जो कोणता प्रयोग कर्म कर्तरी कर्मणी प्रतीक म्हणतात. चौथा म्हणजे कर्म कर्तरी म्हणतात प्रतीक. बर वंचिता कर्मणी प्रयोग म्हणतात. बर बर सचिन कर्मणी म्हणतात कर्मणी कर्मणी. स्वप्नील म्हणतात कर्मणी प्रयोग. बर प्रवीण पृथ्वीराज म्हणतात पहिला म्हणजे कर्तरी प्रयोग म्हणतात पृथ्वीराज. अमित म्हणतात कर्तरी प्रयोग आहे. पटकन उत्तर द्या मला सांगा. 54 लोक आहोत आपण ऑनलाईन दिसतात तुम्ही. मला प्रत्येकाचंच असलं पाहिजे उत्तर अपेक्षित आहे. जे असेल ते तुम्ही सांगा आपण नंतर बघणारच आहोत. ठीक आहे. बरोबर आलं तर उत्तमच आहे. चुकीचं झालं असेल उत्तर तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आपण त्यासाठीच आपण इथे आहोत. ठीक आहे. चला विक्रम म्हणतात कर्म करते. बर चल चल आपण बघूया. मग तुम्हाला सांगतो आता या प्रश्नाचं उत्तर आहे कसं उत्तर कोणता आलं आपण ते स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो. चल ज्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांना त्यांचं अभिनंदन आहे. ठीक आहे. परंतु ज्यांचं उत्तर चुकलं त्यांनी जर आता विचार करण्याचा प्रश्न आहे. बरं मित्रांनो म्हणजे प्रश्न अगदी सोपा आहे हा. म्हणजे प्रयोग या घटकावरती अगदी सोपा सोपा प्रश्न आपण म्हणून केला. कठीण पातळीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सोपा प्रश्न आहे. आणि असा सोपा प्रश्न जर चुकत असेल आपला तर जरा विचार करण्याची गोष्ट आहे ना. चल तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग. आता याचं विश्लेषण आपण नंतर बघूतोच.
ठीक आहे सर, हा प्रश्न होता, याचं प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपण बघणार आहोत सर, पुढे बघतो. आता हे बघा, मला शंखस्थिला चंद्र दिसला, चला या प्रश्नाचं उत्तर सांगा तुम्ही. तुमच्याकडून मला बघायचंय, तुम्ही स्वतःला पडताळून बघा की मला प्रयोग हा घटकावरती कोणत्या गोष्टी जमतायत, कोणत्या गोष्टी जमत नाही, मग आपण ते विश्लेषणाद्वारे तुम्हाला अधिक समजून सांगतो मी. म्हणजे प्रयोग हा घटक तुमचं क्लिअरच होईल, ही संकल्पना अगदी क्लिअर होईल. तुम्ही बघा, चला मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन संकष्टी, पर्याय क्रमांक तीन चंद्र, आणि चौथा पर्याय क्रमांक आहे दिसला. प्रवीण म्हणतात चंद्र, चला प्रतीक चंद्र, विक्रम म्हणतात मला, वैशाली म्हणतात चंद्र, पृथ्वीराज, साक्षी मला, चला चला जे उत्तर असेल तुमचं चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण पडताळून बघूया, आपल्याला कर्ता ओळखायचा आहे ना, आधी प्रश्न ओळखून घ्यायचं, काय विचारला त्याला कर्ता ओळखायचा. चला पटापट पटकन तुम्ही करा, चला तुमची उत्तर. चला आता ज्यांची उत्तर आली त्यांचं अभिनंदन, ठीक आहे. आता ज्यांचं काही चुकीचं झालं असेल ते आपण बघूया नंतर, काय चुकलं आणि याला उत्तर कशा पद्धतीने आपलं उत्तरापर्यंत आपण पोहोचायचं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चंद्र, ठीक आहे. चला आपण काही काळजी करायची नाही, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपण बघणार आहोत. चला ज्यांचं उत्तर चुकीचं झालं असेल त्यांनी मग आता विचार करायचा का चुकला असेल प्रश्न आपला. पुन्हा प्रश्न बघा, तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक आहे कर्मणी प्रयोग, पर्याय क्रमांक दोन आहे कर्तरी प्रयोग, पर्याय क्रमांक तीन भावे प्रयोग, किंवा चौथा आहे यापैकी नाही. 10 सेकंद आहे तुमच्याकडे, चला. प्रतिमा म्हणतात भावे प्रयोग, प्रवीण म्हणतात भावे, मुक्ता म्हणतात भावे प्रयोग, चला असं पटकन उत्तर आलं पाहिजे आपलं. परीक्षेला कसं आपल्याला नाही म्हटलं तरी 30 सेकंद वगैरे असतात रे आपल्याला उत्तर देऊन ते वर्तुळ काळं करायला, ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला उत्तर पटकन देतात, पटकन पण कसं त्याचं एकदम काळजीपूर्वक ते वाचून पण झालं पाहिजे आपल्याला. नाहीतरी घाई घाईत वाचून काहीतरी आपण चुकीचा पर्याय नाही करायचा, आपण थोडा विचार करायचा 5 सेकंद 10 सेकंद आणि नंतर आपण उत्तरापर्यंत जायचं. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो मी, आपण परीक्षेला कधी उत्तर नसतो शोधायचं मित्रांनो. आपण सुरुवातीला कोणते पर्याय असू शकणार नाही तर ते पर्याय आपण काय म्हणून आपण इलिमिनेट करायचे, आपण रद्द करत नाही. हा पर्याय असू शकणार नाही, हा पर्याय असू शकणार नाही, मग आपण उत्तरापर्यंत पोहोचू, असं अशा पद्धतीने करायचं. नाही तर काय होतं कधी कधी घाईमुळे आपलं ते उत्तर चुकण्याचा संभव असतो. चला अगदी बरोबर, बऱ्याच सर्वांनीच या प्रश्नाचं उत्तर योग्य दिलेलं आहे. तर याचं पर्याय क्रमांक तीन भावे प्रयोग आपण पडताळून बघणारच आहोत. नंतर पोलिसांनी चोरास शोधून काढले, पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक एक आहे सकर्मक भावे, पर्याय क्रमांक दोन आहे अकर्मक भावे, पर्याय क्रमांक तीन आहे कर्मणी प्रयोग, आणि पर्याय क्रमांक चार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. पटकन कोणतं अचूक पर्याय तुम्हाला सांगायचं आहे लवकर? एक आहे, दोन आहे, काय आहे? पोलिसांनी चोरास शोधून काढले. सकर्मक मध्ये काय रे कर्म असेल, अकर्मक मध्ये कर्म नसणार. हे तुम्हाला एक क्लू सांगतो मी, हा मग आता बघा तुम्ही कोणता प्रयोग ओळखायचा कसा ओळखायचा. गुणवंत म्हणतात एक, प्रवीण म्हणतात दोन अकर्मक भावे, सचिन म्हणतात दोन, इरफान म्हणतात एक, सचिन म्हणतात दोन, चला फटाफट मंगला दोन. आता बघा रे, बरेच लोक काय करतात, तुम्ही योग्य पद्धतीने समजूनच घेत नाहीये, तुम्ही काय काही काही पटकन उत्तर देत आहेत. बरं, उत्तर द्यायला काही नाही करायची, मी काय म्हटलं तुम्हाला 5 सेकंद 10 सेकंद थोडा विचार करायचा, नेमकं प्रश्नाला म्हणायचं काय, त्याचं अपेक्षित उत्तर त्यांना काय ते आधी आपण थोडा विचार करायचा आणि त्यानंतर पर्यायापर्यंत जायचं, ठीक आहे. आणि सुरुवातीला मी काय सांगितलं तुम्हाला, कोणता पर्याय असू शकणार नाही त्याला आपण आधी रद्द करायचं, म्हणजे हा पर्याय नसूच शकणार, हा पर्याय नसूच शकणार,
ठीक आहे अशा पद्धतीने सागर सांगतेत पर्याय क्रमांक 4 चा तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोणतं उत्तर आहे सकर्मक भावे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सकर्मक भावे आता ज्यांचं चुकलं समजा प्रवीण कर्मणी प्रयोग कसा आहे आपण बघूया आपण चुकलं तुमचं कर्मणी प्रयोग नाही प्रतिमा सकर्मक भावे प्रयोग बरोबर आहे चाजिया चला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घाई करायची नाही ज्यांचं उत्तर अचूक आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी काळजी करायची नाही फक्त विचार करायचा आता की आपलं ते सोपे सोपे प्रश्न जर चुकत असतील तर परीक्षेमध्ये कसं होईल आपलं ठीक आहे त्याचं पण टेन्शन घ्यायचं नाही माय करिअर तुमच्या सोबतच आहे मी तुमच्या सोबत आहे त्यामुळे आता प्रयोग घटक आजच्या नंतर तुमचा एकदम सहज सोपा घटक होऊन जाईल प्रश्न क्रमांक तुम्हाला बघा तुमच्या पुढे प्रश्न दिसतोय आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली या वाक्याचा प्रयोग ओळखा आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली मग कोणता पर्याय क्रमांक एक आहे अकर्मक कर्तरी दुसरा पर्याय आपल्याला सकर्मक कर्तरी तिसरा पर्याय आहे कर्मणी प्रयोग चौथा पर्याय आहे सकर्मक भावे प्रयोग चला 10 सेकंद तुम्हाला प्रेमलता म्हणतात पर्याय क्रमांक 4 तमन्ना म्हणतात 4 4 4 वंचिता 2 म्हणतात बरं बघू वंचिता 2 विचार करायचा आपल्याला जरा ठीक आहे हर्षल म्हणतात 2 प्रवीण 1 म्हणतात प्रवीण अगर मग कर्तरी प्रयोग नाहीये तो सचिन 1 म्हणतात अमित 4 काजल म्हणतात 3 सागर 3 बघ पटकन काय तुमचं असेल पटकन बघा म्हणजे आता लक्षात घेण्यासारखी बाब आहे तुम्ही खूप घाई करताय म्हणजे तुम्ही प्रश्न नीट वाचत नाही का वाचत नाही तुम्ही ठीक आहे काही हरकत नाही आपण बघू सचिन 3 म्हणतात कर्मणी प्रयोग सचिन 3 पर्याय नाही त्याचा कर्मणी प्रयोग नाही येते जगदीश म्हणतात पर्याय क्रमांक 2 चा तर याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चला प्रवीण दोन सेकंड वाट बघून चला हा तर याचा अचूक उत्तर अचूक पर्याय या प्रश्नाचा आहे सकर्मक भावे सकर्मक भावे कसं आलं ते आपण उत्तर आपण बघणारच आहोत तेवढं काळजी करू नका चल पुढे बघत आहोत आपण ठीक आहे फक्त एवढं लक्षात घ्या आपलं पुढे चुकतंय किंवा काय आपल्याला समजत नाही तुम्ही याच्याकडे थोडा विचार करा याच्याकडे थोडं लक्ष द्या ठीक आहे हे उत्तर देऊ नका पुढील वाक्यातील कर्ता ओळखा आता इथे प्रश्न आपल्याला विचारलाय कर्ता ओळखायला कर्ता चला कर्ता ओळखा पुढील वाक्यातील कर्ता ओळखा पर्याय क्रमांक 2 म्हणतात 2 2 2 ओळखा सागर म्हणतात 2 पंकज 2 स्वप्नील 2 मुक्ता संजोत सचिन मंगला चला काजल जगदीश वंचिता ओके चला सर्वांचं अभिनंदन आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज आपण सुरुवातीलाच बघितलं बरं पहिल्या प्रश्नात बघितलं तुम्हाला की कर्ता कसा ओळखावा म्हणजे आपल्याला लगेच त्याचं उत्तर देता येतं चला प्रेमलता म्हणते चला 2 अगदी बरोबर आहे सर्वांचं अभिनंदन त्यांचं अचूक उत्तर आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं असेल त्यांचं पण अभिनंदन काहीच हरकत नाही फक्त तुम्ही आता व्यवस्थित आजचं जो लेक्चर आहे ते काळजीपूर्वक ऐका हे प्रश्न तुम्हाला असं चुटकीसरशी सुटतील याच्यानंतर ठीक आहे चल अभिनंदन सर्वांचं सर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर सांगितलं नाही मी तुम्हाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ओंकार राहू द्या पण बघू नंतर कोणत्या चल पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे प्रयोग ओळखा पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग पर्याय क्रमांक 3 भावे प्रयोग आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही चला मला सांगायचं आता नेमकं काय उत्तर आहे पटकन भावे प्रयोग चला दर्शन म्हणतात 3 भावे प्रयोग
स्वप्नील म्हणताय सचिन 3 प्रतिमा 3 पर्याय क्रमांक भावे प्रयोग हर्षल पर्याय क्रमांक 3 चला आणखी 5 सेकंद आहेत तुम्हाला पटकन तुमचा रिप्लाय करा काय चुकीचं उत्तर आहे बघू आपण काय प्रयोग आहे याचा आपण बघूयात नंतर ठीक आहे चला लक्षात घ्या रामाकडून रावण मारला गेला रामाकडून रावण मारला गेला या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा की आपण प्रयोग ओळखा आपण कोणता प्रयोग आहे प्रयोग ओळखा प्रयोग ओळखा चला प्रयोग ओळखा बरोबर रामाकडून रावण मारला गेला या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा आपण प्रयोग ओळखा पहिला पर्याय आपल्याला कर्तरी प्रयोग दुसरा पर्याय आपल्याला संकीर्ण प्रयोग तिसरा पर्याय पर्याय क्रमांक 3 भावे प्रयोग आणि पर्याय क्रमांक 4 कर्मणी प्रयोग प्रेमलता म्हणते पर्याय क्रमांक 1 जगदीश म्हणते 2 ओम म्हणते 4 वंचिता म्हणते 2 इरफान म्हणते 4 चला हर्षल म्हणते 4 गुणवंत म्हणते भावे प्रयोग प्रवीण म्हणते कर्मणी प्रयोग मुक्ता म्हणते कर्मणी प्रयोग अजल 3 भावे प्रयोग कर्मणी प्रयोग चला चला काय म्हणतात पर्याय क्रमांक 3 3 3 वैशाली म्हणतात कर्मणी प्रयोग है ना किसन म्हणतात पर्याय क्रमांक 3 भावे प्रयोग बर चला काही हरकत नाही फक्त लक्षात घ्यायचं रे बाबा की बऱ्यापैकी काय होतंय काही लोकांचं जमतंय बरं पण बऱ्याच लोकांची जरा गफलत होत आहे प्रयोग ओळखताच येत नाही आणि एकदम बेसिक प्रश्न आहेत रे आपले खूप काठिण्य पातळीपर्यंत आपण नाहीच गेलो एकदम साधे सरळ मध्यम दर्जाचे आपण म्हणून काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत आणि इथे जर आपलं चुकत असेल तर समजायचं की बाबा काहीतरी आपलं चुकतंय एकतर ती प्रयोग ही संकल्पना नाही आपली स्पष्ट किंवा काहीतरी तरी चुकीचं होतंय की जेणेकरून आपल्याला ते सहज अचूक उत्तर ओळखता येत नाहीये काही हरकत नाही या प्रश्नाचं उत्तर आपण बघूयात कोणतं आहे चला हा प्रश्न बघू पहिल्या प्रश्नापासून आपण याचं विश्लेषण बघूया कोणाचं काय आलं काय नाही आपण बघूया हा आता बघा रे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आपली वही सोबत ठेवायची आहे पेन सोबत ठेवायचं आहे आणि आता प्रयोग ही संकल्पना तुम्हाला अतिशय सोप्या शब्दात समजून घ्यायची आहे उद्देश एकच की याच्यानंतर आजच्या नंतर तुम्हाला प्रयोग हा घटक अतिशय सोपा व्याकरणातील अतिशय सोपा घटक वाटेल आणि तुम्हाला प्रयोग या घटकावरती कोणताही प्रश्न जरी असेल तरी तुम्ही असं एकदम सहजपणे सॉल्व्ह करू शकाल ठीक आहे चल तर आपण बघूयात आता तर कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण प्रयोग असं म्हटलं म्हणजेच काय तर इथे बघा तो आंबा खातो इथे तो हे कर्ता आहे आंबा हे कर्म आहे म्हणजे कर्ता कसा ओळखायचा आपण बघितलं तर धातू शोधायचा धातू म्हणजे काय जो क्रियापद असतो त्या क्रियापदाचा प्रत्यय काढून टाकल्यानंतर आता खातो या शब्दामध्ये तो हे काय पहिला म्हणतो पण प्रत्यय ठीक आहे ना म्हणजे प्रत्यय काढून टाकल्यानंतर जेवढा तुम्हाला शब्द शिल्लक दिसतो त्याला आपण म्हणतो धातू मग त्या धातूला नारा पुल्लिंग असेल तर नारा स्त्रीलिंग असेल तर नारी अनिपटनामध्ये असेल तर नारे आणि कोण सजीव आपण घटक म्हणून तर कोण आणि निर्जीव किंवा एखादी वस्तू असेल वस्तू तर आपण काय असा प्रश्न विचारायचा आपल्याला करता दिसून येतो मग वाक्यामध्ये कर्म कसं ओळखायचं तर कर्म ओळखण्यासाठी आपण त्या क्रियापदाला म्हणायचं की बाबा ही वाक्यातील क्रिया कोणावर घडते म्हणजे वाक्यात जो कर्ता असतो तो क्रिया करतो आणि ती कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडते किंवा कर्त्याने केलेली क्रिया कोण सोसते असा प्रश्न विचारायचा उत्तर आपल्याला येतं ते असतं कर्म तर आपण बघितलं मी ते कर्ता आहे तो हे कर्ता आहे बघा तो पुल्लिंग आहे ती स्त्रीलिंग आहे बघा आता बघायचं काय तुम्हाला या दोनच गोष्टी बघायच्या म्हणजे कर्ता कर्म यांचा परस्पर संबंध किंवा कर्ता कर्म आणि क्रियापद यांची रचनेमध्ये कसा बदल होतो ते समजून घ्यायचं आपल्याला प्रयोग म्हणजे बघा वाक्यामध्ये कर्ता इथे तो आहे आणि तो असल्यामुळे आपण खातो असं म्हटलं पुल्लिंग कर्ता असल्यामुळे खातो हे क्रियापद आता कर्त्याचं लिंग बदल केलं आपण ती केलं तर स्त्रीलिंग मध्ये खातो होईल तरी मग ती आंबा खातो असं होणार नाही तर लिंग बदल झाल्यामुळे कर्त्याचं क्रियापदामध्ये क्रियापदाच्या रूपामध्ये पण बदल झाला त्याला म्हणतात खाते म्हटलं आपण म्हणजे बघा कर्ता बदललं कर्त्याचं रूप बदललं तर क्रियापदाचं रूप बदललं म्हणजे परस्पर संबंध या दोघांच्या परस्पर संबंधामध्ये काहीतरी बदल होतो त्याला आपण प्रयोग म्हणतो आता इथे आपण वचन बदलून बघितलं तू आणि ती एक वचन आहे अनेक वचन बघा ते आंबा खातात
अनेक वचन केला पण तत्प्रयोगाचे क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला म्हणजे यांच्या परस्पर संबंधात बदल झाला त्याला आपण प्रयोग म्हणतो इथे बघा पुरुष तू हे आहे तर तू असं करता असल्यामुळे क्रियापदाच्या रूपात हा तूच असा बदल झाला ठीक आहे आता कर्म बदलून बघू पण कर्म आता काय झालं इथे कर्त्यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होत होता ठीक आहे आता आपण कर्मानुसार बदलून बघू आता कोणत्या कोणानुसार बदलून बघू बघू चला आता बघा इकडे लक्ष द्या सदूने आंबा खाल्ला मग खाणारा कोण खाणारा कोण रे या वाक्यामध्ये खाणारा कोण पटकन कमेंट करून सांगा खाणारा कोण मग सदू सदू काय इथे करता आहे चला खाण्याची क्रिया कोणावर झाली आंबा आंबा इथे काय पुल्लिंग आहे इथे कर्म चला बरोबर आहे सदू करता आहे आणि आंबा काय कर्म आहे पुल्लिंग आहे चला खाल्ला आता आता या सदूच्या ठिकाणी आपण काय करू करता बदलून बघूया आता कर्त्याचं लिंग बदलून बघा आता सदू होता आता राणी म्हणूया राणीने आंबा मग आता इथे क्रियापद काय असेल रे खाल्ले असेल की खाल्ला असेल सांगा मला पटकन सदू करता होता पुल्लिंग आहे सदू तर आंबा खाल्ला म्हणजे करता पुल्लिंग असल्यावर आपण खाल्ला म्हटलं ठीक आहे आता जर आपण लिंग बदल केलं समजा कर्त्याचं राणी केलं स्त्रीलिंग झालं तर आता क्रियापदामध्ये काय बदलले खाल्लाच अगदी बरोबर शाबास म्हणजे एक लक्षात येतं आपल्याला बघा की या ठिकाणी यावेळी आता काय होतं की कर्त्याचं रूप बदलल्यानंतर क्रियापदामध्ये काहीच बदल होत नाहीये ठीक आहे ना म्हणजे कर्त्याचं आपण काय केलं लिंग बदल केलं तरी कर्मा या क्रियापदामध्ये बदल होत नाही ठीक आहे ते तिकडे व्हायचं कर्तरी प्रयोग याला कर्तरी प्रयोग म्हणतो आपण परंतु आता बघा चला म्हणजे होत नाहीये आता आंबा पुल्लिंग आहे आता आपण त्या कर्माचं लिंग बदल करून बघूया चला आता सदूने चिंच आता चिंच हा शब्द स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे चिंच हा शब्द म्हणजे कर्म आहे आपला चिंच काय कर्म आहे चिंच कर्म आहे मग आता इकडे क्रियापद काय असेल बघा चिंच काय स्त्रीलिंगी आहे अगदी बरोबर चिंच काय स्त्रीलिंगी आहे आता आपण कर्माचं लिंग बदल केलं ना कर्म आंबा काय होता आधी पुल्लिंग होतं आता कर्माचं लिंग बदल केलं आपण स्त्रीलिंगी आहे चिंच काय स्त्रीलिंगी रूप केलं आपण चला तर इथे काय होईल मग खाल्ली अगदी बरोबर राम याने सदूने चिंच खाल्ली मग तुम्हाला लक्षात येईल आता कर्माचा आपण लिंग बदल केला तेव्हा आपण क्रियापदामध्ये बदल झाला म्हणजे या केसमध्ये काय झालं आधी कर्त्याचं वचन लिंग बदलून बघितलं तर क्रियापदामध्ये बदल व्हायचा इथे काय होत आहे की कर्त्यानुसार बदलत नाही तर कर्माचं लिंग बदल केलं तेव्हा कुठे क्रियापदामध्ये बदल होतो म्हणजेच काय कर्माचं रूप बदललं कर्माचं वचन बदललं तर क्रियापदाच्या रूपात बदल होतो यांच्यामध्ये जो परस्पर संबंध आहे त्यांची रचना बदल होते याच बदलाला याच परस्पर संबंधाला आपण प्रयोग असं म्हणत असतो चला आता हे झालं चिंच एक वचनामध्ये आंबा चिंच आता म्हटलं चिंचा आता चिंचा शब्द आहे रे आता असं म्हणून आपण राणीने किंवा सदूने तुम्हाला या शब्दावरती लक्ष द्यायचे आता चिंचा असेल तर कोणता क्रियापद असेल रे राणीने चिंचा खाल्ली होईल का रे किंवा सदूने चिंच खाल्ली होईल का खाल्ल्या क्या बात आहे अगदी बरोबर खाल्ल्या होईल म्हणजे तुमच्या लक्षात येते तुम्हाला बघा खाल्ल्या म्हणजे आता कर्माचं काय केलं आपण वचन बदललं वचन आपण काय केलं अनेक वचन म्हणजेच कर्माचं लिंग बदल केलं तर क्रियापदामध्ये बदल होतो कर्माचं वचन बदलून बघितलं तर क्रियापदामध्ये बदल होतो मग हे झालं कर्मानुसार किती असतं म्हणजे कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतो तेव्हा त्या प्रयोगाला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो आपण कर्मणी प्रयोग ठीक आहे कर्मणी प्रयोग म्हणजे सर्व गोष्टी कर्मानुसार बदलत असतात आणि इकडे कर्त्यानुसार असेल तर कर्तरी प्रयोग ठीक आहे चला अशा पद्धतीने असतं ते म्हणजे कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंध म्हणजे काय की कर्त्याचं रूप म्हणजे कर्त्याचं लिंग बदल झाला कर्त्याचं वचन बदलून बघितलं कर्त्याचं पुरुषामध्ये बदलून केलं तर क्रियापदाच्या रूपात बदल होतो त्याला म्हणतो आपण प्रयोग दुसऱ्या केसमध्ये काय झालं इकडे कर्म बदल म्हणजे कर्माचं लिंग बदल केला कर्माचं वचन बदलून बघितलं तेव्हा कुठे क्रियापदामध्ये बदल झाला तेव्हा आपण त्याला म्हणतो प्रयोग म्हणजे यांच्या परस्पर संबंध म्हणजे एकामध्ये बदल झाला तर क्रियापदामध्ये पण बदल होईल त्याला म्हणतात प्रयोग ठीक
ठीक आहे. कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. आणि दुसरी व्याख्या आपण म्हणूया की कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या रचनेला, म्हणजे एक बदललं तर दुसरा पण बदलेल, यांच्या रचनेला प्रयोग असं म्हणत असतो. चला आता इथे बघा, इतक्यात अंधारले. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर, आता हे बघा भावी प्रयोग असते. भावी प्रयोगामध्ये काय, कर्त्याला पण प्रत्यय असतो कर्माला पण, कुठे बघूच आपण. चला मग आता इथे बघा, तर इतक्यात अंधारले म्हणजे काय, अंधारले इथे बघा तुम्हाला दिसेल की त्या भावी प्रयोगामध्ये काय असतं की कर्ता नसतो आणि त्या क्रियापदामधूनच कर्त्याचा भाव दिसून येतो, तेव्हा त्याला म्हणतो आपण भावी प्रयोग. ठीक आहे, इतक्यात अंधार, पुढे बघूच आपण याचं उत्तर. ठीक आहे, लक्षात घ्या म्हणजे प्रयोग म्हणजे काय ही संकल्पना तुमची स्पष्ट झाली. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता एक एक प्रश्नात तुम्हाला आता डिटेल सांगतो, म्हणजे कर्तरी प्रयोगाचा असेल तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी प्रयोगाचा प्रश्न आहेतच, ते आपण एक ठिकाणी बघून घेऊ. चला पोलिसांनी चोरास शोधून काढले. आता शोधून काढले, आता शोधून काढणारे किंवा शोधणारे कोण, आपण सहाय्य क्रियावाचक काही याला, ठीक आहे, मदत करतात. आपण असं म्हणून शोधून काढणारे किंवा शोधणारे शोधून काढणारे असं म्हणू शकतो. शोधणारे किंवा शोधून काढणारे, शोधणारे कोण, शोधणारे कोण, शोधणारे कोण, शोधणारे पोलीस, अगदी बरोबर, शोधणारे कोण, पोलीस करता आहे. आणि शोधण्याची क्रिया कोणावर होते रे, शोधण्याची क्रिया कोणावर होते, चोरांवर. क्या बात आहे, चला कर्म. मग ज्या प्रयोगामध्ये कर्ता आहे, कर्त्याला जर प्रत्यय असेल तर कर्तरी प्रयोग होईल का रे, नाही. मग कर्तरीचा कर्तरी प्रयोग होणार नाही, तर कर्तरीचा कोणताच प्रयोग होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर वाक्यामध्ये कर्म आहे, कर्माला जर प्रत्यय असेल तर कर्माने प्रयोग होईल का रे, होणार नाही. मला माहित आहे, आता राहिलं भावी प्रयोग. भावी प्रयोगामध्ये काय, ज्या भावी प्रयोगामध्ये कर्म उपस्थित असतं तेव्हा आपण त्याला म्हणतो सकर्मक भावे. बघा कर्म आहे, सकर्मक भावे, बघा इथे कर्त्याला पण प्रत्यय आहे, कर्माला पण प्रत्यय आहे, म्हणून भावे प्रयोग. आणि या वाक्यामध्ये, या प्रयोगामध्ये कर्म असल्यामुळं हे झालं सकर्मक भावे. आलं लक्षात तुम्हाला, अशा पद्धतीचा आपण बघितलेलं आहे, म्हणून ते उत्तर पर्याय क्रमांक एक. आता सर्व मुलांनी अपंगांना मदत केली. सर्व मुलांनी, आम्ही आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली. चला आता आपण बघूया कर्ता कोण, कर्म कोणतं, मदत करणारे कोण, करणारे कोण. ठीक आहे, इथे केली म्हणजे कर धातू आहे, कर, कर हा धातू असतो, कर. मदत करणारे कोण, मुले. क्या बात आहे, मदत करणारी आहे मुले. मग मुले काय झालं इथे आपल्याला करता. आता मदत करण्याची क्रिया कोणावर म्हणते रे, मदत करण्याची क्रिया कोणावर घडते. क्या बात आहे, अपंगांवर. जमलं तुम्हाला, म्हणजे अपंगांवर. मग हे झालं आपण म्हणूया कर्म. चला आता मला सांगायचं तुम्हाला, पुन्हा प्रश्न तोच होता की काय म्हटलं मी तुम्हाला, ज्याला वाक्यातील कर्ता, ज्याला वाक्यातील कर्म शोधता आलं त्याला प्रयोग समजला. मग त्याला कोणताही प्रयोग विचारू द्या, कर्तरी प्रयोग, मग त्याच्या सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्ती असू दे, कर्मणी प्रयोग ओळखायला सांगू दे त्यांना, की भावे प्रयोग, की त्या संकर प्रयोग सुद्धा. ठीक आहे, बघा आपण काय करतो रे, प्रत्येक प्रश्नामध्ये प्रयोगाच्या कर्ता शोधून घेतोय आणि कर्म शोधतोय. ज्याला दोन गोष्टी आल्या ना त्याला प्रयोग समजलाच. ठीक आहे, जमलं तुमचं, बरोबर आहे. मग इथे वाक्यामध्ये कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, वाक्यात जर कर्ता आहे, कर्त्याला जर प्रत्यय असेल तर कर्तरी प्रयोग होईल का रे, होणार नाही. मग सकर्मक कर्तरी पण होणार नाही, अकर्मक कर्तरी पण होणार नाही. ठीक आहे, आपण काय करतो बघा, पर्याय कोणता कट होईल ते आपण सुरुवातीला बघतो रे. ठीक आहे ना, अशा पद्धतीनेच उत्तरापर्यंत जायचं असते आपलं. ठीक आहे, मग कर्ता आहे वाक्यामध्ये, वाक्यातील कर्त्याला जर प्रत्यय असेल तर कर्तरी प्रयोग कधीच असत नाही. मग अकर्मक कर्तरी किंवा सकर्मक कर्तरी कोणतंच होणार नाही, कर्तरी होणारच नाही. ठीक आहे, मग दोन पर्याय आपल्याकडे येतात.
वाक्यामध्ये कर्म आहे अपंगाने कर्माला सुद्धा प्रत्यय लागू नाही मग वाक्यात कर्म असेल आणि कर्माला जेव्हा प्रत्यय लागू नसेल तेव्हा कर्मणी प्रयोग कधीच होणार नाही कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमांत असते मग त्याच्यामुळे काय कर्मणी प्रयोग पण होणार नाही एकच पर्याय राहिला आपला भावे प्रयोग भावे प्रयोगामध्ये पण सुद्धा का सकर्मक का बरं कारण वाक्यामध्ये कर्म आहे ठीक आहे आणि काय म्हटलं भावे प्रयोगामध्ये काय असतं कर्त्याला पण प्रत्यय असतो कर्माला पण असतं जर कर्म असेल तर सकर्मक वाक्य असेल तर म्हणून त्याचं उत्तराला आपलं सकर्मक भावे आलं तुमच्या लक्षामध्ये म्हणजे काहीच करत नाही लोक या प्रयोग शिकण्यात म्हणजे फक्त वाक्यातला कर्ता शोधायचा वाक्यातलं कर्म शोधायचं कधी कोणाला प्रत्यय असतं कधी कोणाला प्रत्यय असत नाही एवढ्या गोष्टी जरी तुम्हाला माहिती झाल्या तरी तुम्हाला प्रयोगाचा प्रत्येक प्रश्न सहज सुटून जाईल चला हा आता बघा का पुन्हा कर्ता ओळखायचा आपल्याला कर्ता प्रवाहात ओंडका वाहून गेला प्रवाहात ओंडका असं वाक्य असेल ना काही असतं मग काय प्रमुख मुख्य क्रियापद असतं आणि हे सहाय्यक क्रियापद असतं ना मुख्य मग दोघांना पण जोडून बघायचं मग वाहून जाणारा कोण असं म्हणूया तर जाणारा कोण म्हणण्यापेक्षा वाहून जाणारा कोण ठीक आहे आपण असं म्हणूया वाहून जाणारा आता इथे बघा जा धातू आहे गेल्यामध्ये काय रे जा धातू आहे जा हा धातू असतो जा धातू गेलारा कोण असं नाही म्हणत ना आपण जाणारा कोण वाहून जाणारा कोण किंवा काय वाहून जाणारे काय असं म्हणत वाहून जाणारे काय असं म्हणूया इथे वाहून जाणारे काय वाहून जाणारे काय रे मग वाहून जाणारे काय ओंडका ओंडका हे झालं करता ठीक आहे अशा पद्धतीने करता ओळखायचं काय करायचं वाक्यातला धातू क्रियापद शोधून घ्यायचं क्रियापदातला धातू ओळखायचा आणि इथे बघा हे संयुक्त क्रियापद आहे म्हणजे हे मुख्य क्रियापद आणि त्याला सहाय्य करणारा क्रियापद आहे म्हणून आपण त्याला वाहून जाणारे कोण असं आपण त्याला विचारलं वाहून जाणारे काय तर ते आहे ओंडका ठीक आहे वस्तू वाचक आपण निर्जीव आहे असं म्हणून म्हणून आपण काय हा प्रश्न विचारला त्याला चला काय विषय नाही तर अशा पद्धतीने आपल्याला करता शोधता येतो आता मला एक सांगा इथे मी तुम्हाला प्रश्न विचारतो शेजारचा पाटील लोकांची प्रचंड फसवणूक करतो आता या प्रश्नामध्ये करता सुधारे वाक्य कितीही मोठं असलं तरी काहीच आपल्याला विचार करायचा नाही प्रोसेस अगदी तीच असेल शेजारचा पाटील लोकांची प्रचंड फसवणूक करतो या वाक्यातील करता सुद्धा काय म्हटलं मी वाक्य किती जरी लांब असलं किती मोठं असू द्या प्रोसेस तीच असेल आपल्याला धातू शोधायचा धातूला कोण म्हणजे नारा नारी प्रत्यय लावायचं कोण काय एवढं विचारायचं करता दिसतोच आपल्याला मग प्रचंड फसवणूक करतो मग फसवणूक करणारा कोण फसवणूक करणारा कोण फसवणूक करणारा कोण पाटील काय बात आहे म्हणजे तुम्हाला आता कर्ता ओळखा कर्म ओळखायला सांगितलं तर तुम्ही सहज ओळखू शकता म्हणजे पाटील पाटील काय झालं आपला कर्ता झाला शेजारचा पाटील काय झाला करता अशा पद्धतीने अगदी बरोबर चला आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं ओंडका ओंडका करता पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे चला मग वागवणारा कोण रे वागव वागवणारा कोण पुरुष पुरुष काय इथे करता आहे करता आणि कर्त्याला प्रत्यय लागून असल्यामुळे कर्तरी प्रयोग होईल का होणार नाही ठीक आहे मग वागवण्याची क्रिया कोणावर होते रे मग वागवणारा पुरुष वागवण्याची क्रिया कोणावर होते वागवण्याची क्रिया कोणावर होते आहे स्त्रीवर क्या बात आहे ना तुम्हाला दिसते स्त्री मग इथे पण प्रत्यय लागून आहे स्त्री स मग कर्माला प्रत्यय लागून असल्यामुळे कर्मणी प्रयोग होणार नाही
मग काय कर्तरी प्रयोग पण होणार नाही कर्मणी प्रयोग पण होणार नाही मग तीनच विषय म्हणजे तीनच प्रयोग शिकतो आम्ही व्याकरणात कर्तरी नाही कर्मणी नाही मग एकच कोणता असेल मग भाविक प्रयोग झालं उत्तर आपलं ठीक आहे दोघांना पण प्रत्यय लागू नाही ते ठीक आहे अशा पद्धतीने मग आपलं पर्याय आलं ते पर्याय क्रमांक तीन काय बात आहे सहज सोपा आहे प्रयोग फक्त समजून घ्यायचा असतात फक्त कर्ता शोधायचं कर्म शोधायचं संपलं एवढं त्याला जमलं ना ते काहीच वाक्य विचारू द्या काही असू द्या जमलं प्रयोग शिकले तुम्ही ठीक आहे असं त्याचा अर्थ होतो आता रावणाकडून रावण मारला गेला रावणाकडून आता सॉरी रामाकडून रामाकडून रावण मारला गेला चला आता या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे कर्ता कोणता आहे कर्म कोणता आहे शोधू आपण मारला गेला मारणारा कोण आणि मारण्याची क्रिया कुणावर घडते चला सांगा मग मारणारा कोण रे क्या बात आहे मारणारा कोण राम क्या बात आहे समजलं मारणारा कोण राम राम काय म्हणून आपण करता चला मारणारा कोण राम मग राम काय आपला करता आहे चला मग मला सांगा आता करता आहे आणि कर्त्याला बघा एक कडून लागलेला आहे काहीतरी प्रत्यय लागून आहे मग प्रत्यय कर्त्याला जर प्रत्यय लागून असेल तर कर्तरी प्रयोग होईल का होणार नाही ठीक आहे आणि संकीर्ण संकीर्ण प्रयोग वगैरे काही नसतं चला चला आता करता आहे वाक्यामध्ये आणि कर्म मारण्याची क्रिया कोणावर होती आता रावण रावणावर म्हणजे रावण काय झालं इथे कर्म मग मला सांगा वाक्यामध्ये कर्ता असतो कर्त्याला प्रत्यय असेल आणि वाक्यामध्ये जर कर्म असेल आणि कर्म प्रथमांत इथे काय कर्म काय रे प्रथमांत वाक्यात कर्म प्रथमांत असेल तर कोणता प्रयोग होतो रे वाक्याच्या वाक्यामध्ये जर वाक्य प्रथमांत कर्म प्रथमांत असेल तर कोणता प्रयोग असतो क्या बात आहे सांगा पटकन दोन सेकंदात कर्मणी क्या बात आहे वाक्यात कर्ता आहे आणि वाक्यामध्ये कर्म आहे परंतु कर्म काय प्रथमांत आहे प्रथमांत म्हणजे प्रत्यय नाही प्रत्यय नाही प्रत्यय नसते ठीक आहे ना प्रथमांत प्रत्यय नसते ठीक आहे म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये कर्म आहे कर्माला जर प्रत्यय लागून असेल तर ते काय असेल कर्मणी प्रयोग होणार नाही परंतु कर्म प्रथमांत असेल ते असत मग कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगामध्ये सुद्धा काय कर्मणी प्रयोगामध्ये त्याचं उत्तर आहे पुन्हा नवीन कर्मणी किंवा त्यालाच आपण कर्मकर्तरी म्हणतो कर्मकर्तरी म्हणजे त्याच्यात काय असतं की कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला जातो बघा कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो कर्त्यास याच्यामध्ये काय असतं कर्त्यास कडून हा हे प्रत्यय लागून असते हे प्रत्यय लागून असते प्रत्यय लागते ठीक आहे चला तर रामाकडून ते इंग्लिश मधलं नाही का बाय असतं ना आपलं बाय बाय अशा पद्धतीने मग ते इंग्रजी मधून आलं म्हणून आपण त्याला नवीन कर्मणी असं सुद्धा म्हणतो इंग्लिश मधून आलं आणि ते कर्म करते कर्म आणि आणि कर्त्याला काय कडून प्रत्यय लागून असतं आणि इथे बघा कर्म आहे आणि कर्म प्रथमांत आहे कर्माला प्रत्यय नाही मग कर्म प्रथमांत असेल कर्माला जर प्रत्यय लागून नसतील तर 100% हा प्रयोग काय कर्मणी प्रयोग असतो भावी प्रयोग होणार नाही अशा पद्धतीने ते आपलं झालेलं आहे आता तुम्हाला काही प्रश्न आहेत आता तुम्ही सॉल्व्ह करायचे आता तुम्हाला प्रयोग हा घटक समजला आता तुम्हाला पटकन हे आता तुम्हाला सरावासाठी प्रश्न आहे चला पटापट तुम्ही उत्तर सॉल्व्ह करा त्याची तिने चिंच खाल्ली या वाक्यातील प्रयोग ओळखा पटकन आता हे तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे कर्तरी प्रयोग तुम्हाला समजला कर्मणी प्रयोग तुम्हाला समजला भावे प्रयोग तुम्हाला समजला कर्ता कसा ओळखायचं समजलं कर्म कसं ओळखायचं समजलं आता तुम्हाला सांगा याची उत्तर तुम्हाला अचूक यायला पाहिजे चला पर्याय क्रमांक काय ते मी सांगतो पटापट चला उत्तर द्या तुमची तिने चिंच खाल्ली
कोणता उत्तर आहे? ठीक आहे, तुम्ही बघायचं, मी तुम्हाला उत्तर सांगतो. तिने चिंचा खाली, खाणारी कोण ती? म्हणजे कर्त्याला प्रत्यय, कर्तरी प्रयोग होणार नाही. खाण्याची क्रिया कोणावर होते? चिंचेवरती. ठीक आहे, पर्याय क्रमांक दोन. चला जमलं, परमणी प्रयोग अगदी बरोबर. मला प्रत्येकाचीच कमेंट पाहिजे. अरे आपण 34 लोक, तुम्ही मला दिसतंय, प्रत्येकाची कमेंट असलीच पाहिजे. नेमकं उत्तर कोणतं आहे? चोर पोलिसांकडून पकडला जातो. चोर पोलिसांकडून पकडला जातो. प्रयोग म्हणून पटकन. चोर पोलिसांकडून पकडला जातो. कर्मकर्तरी नवीन आपलं जे म्हणतो समापन कर्मणी आहे, भावे प्रयोग आहे की शब्द कर्मणी? पर्याय क्रमांक तुम्हाला सांगायचा आहे. पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक तीन. पटकन. चोर पोलिसांकडून पकडला जातो. प्रयोग ओळखा. दिव्या म्हणतायत एक, शुभम म्हणतायत एक, सतीश एक, शिवकुमार एक. क्या बात आहे, अगदी बरोबर, अगदी बरोबर. चला छान छान. म्हणजे प्रयोग पटक तुम्हाला समजला, अतिशय सोपा दलित सांगितला मी आणि तुम्हाला सहज समजला असं त्याचा अर्थ होतो. चला अगदी बरोबर. पर्याय क्रमांक एक बघा, मी काय म्हटलं, कर्ता असतो आणि कर्त्याला कडून प्रत्यय लागू नसतात आणि ते चोर काय कर्म आहे म्हणजेच कर्मणी प्रयोग आणि त्याच्यामध्ये सुद्धा कर्म कर्तरी प्रयोग. रेश्मा आहे तुम्हाला नाही समजलं? ओके चल चल. चोर चोर पोलिसांकडून चोर पोलिसांकडून पकडला पकडला जातो. ठीक आहे, पकडणारे कोण रे इथे? आता पकडणारे कोण? पोलीस करता. पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरावर. कर्म. ठीक आहे, पोलिसांकडून पकडला जातो. मग कर्ता आहे बघा, कर्त्याला कडून प्रत्यय लागून असेल आणि वाक्यामध्ये कर्म आहे आणि कर्म काय आहे? प्रथमांत आहे. वाक्यामध्ये जर कर्म असेल आणि कर्म प्रथमांत असेल, कर्माला जर प्रत्यय लागून नसतील तर ते असतं कर्मणी प्रयोग. ठीक आहे, आपण म्हणून हे झालं कर्मणी प्रयोगाचं उदाहरण, कर्मणी प्रयोग. परंतु कर्मणी प्रयोगामध्ये पण आता काय म्हटलं मी? प्रयोग, सॉरी, कर्मणी प्रयोग. मग आता कर्मणी प्रयोगामध्ये जर कर्ता असतो आणि कर्त्याला जर कडून प्रत्यय असेल, कर्त्यास कर्त्यास कडून हे प्रत्यय लागून असेल, कडून हे प्रत्यय जेव्हा लागून असतं तेव्हा आपण त्यांना नवीन कर्मणी म्हणतो. नवीन कर्मणी, नवीन कर्मणी प्रयोग असतो ते. किंवा त्यालाच आपण कर्म कर्तरी म्हणतो, कर्म कर्तरी. ठीक आहे, हे कर्मणी प्रयोगाचं एक प्रकार आहे. कर्मणी प्रयोगाचा प्रकार आहे कर्मणी प्रयोग, ते आहेच का बरं? कारण कर्म आहे वाक्यात आणि कर्माला प्रत्यय जेव्हा नसतं तेव्हा ते कर्मणी प्रयोग असतं. आणि या वाक्यामध्ये बघा, इथे तुम्हाला पोलीस दिसतात करता आणि त्याला कडून प्रत्यय जेव्हा लागून असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो कर्मणी प्रयोग. रेश्मा समजलं तुम्हाला? नसेल समजलं तर प्लीज विचारा, काही हरकत नाही. बघा, कर्मणी प्रयोग यासाठी आहे. समजलं? चला ओके. चला, म्हणजे कर्म आहे आणि कर्माला जेव्हा प्रत्यय नसतं तेव्हा कर्मणी प्रयोग. आणि या प्रकारात काय असतं कर्मणी प्रयोगाच्या? कर्म कर्तरी प्रयोग प्रकारात कर्ता असतो आणि कर्त्याला कडून हे प्रत्यय लागून असतं. ठीक आहे, नवीन म्हणजे काय तर ते बाय असं इंग्लिश मध्ये असतं ना, आपण जेव्हा व्हॉइस शिकतो पण व्हॉइस व्हॉइस चेंज द व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस ते तो प्रकार असतो. प्रयोग म्हणजे तोच इंग्लिश इंग्रजी मधला. चला तर असा प्रकार आणि या कर्त्याला कडून प्रत्यय असल्यामुळे ते झालं कर्म कर्तरी. चला ओके. आईने मुलाला चालवावे, आईने मुलाला चालवावे. चला कमेंट करा पटकन. आईने मुलाला चालवावे. प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्म कर्तरी प्रयोग की भावे प्रयोग? क्या बात आहे, जमलं रे भाऊ. पर्याय क्रमांक चार. चला चार, प्रवीण चार म्हणतात, मुक्ता चार, प्रतीक्षा, वंचिता, प्रेमलता, काजल, मंगला. चला अजून कोणी राहिले असतील तर कमेंट करा. अगदी बरोबर, आपल्याला माहिती आहे बघा आईने मुलाला. चला मग काय, आईने मुलाला चालवावे. आईने मुलाला चालवावे. चालवणारी कोण? आई. चालवण्याची क्रिया कोणावर करे? बघा करता. मग कर्त्याला प्रत्यय आहे. ठीक आहे, म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे,
कर्म करते होईल का बघू आपण कारण कर्म कर्तरी होणार नाही का कारण कर्माला कडून प्रत्यय नाहीये कडून प्रत्यय जेव्हा असेल किंवा आपण म्हणतो कर्म कर्तरी होते आता बघू कर्मणी प्रयोग आहे का आईने मुलाला चालवावे चालवणारी कोण आई चालवण्याची क्रिया कोणावर होते मुलाला म्हणते म्हणजे काय कर्मणी प्रयोग होणार नाही कारण कर्म आहे आणि कर्माला प्रत्यय लागू नाही कर्माला जर प्रत्यय लागू असेल तर कर्मणी प्रयोग कधीच होणार नाही ठीक आहे कर्मणी प्रयोग जेव्हा होणार नाही ते कर्मणी प्रयोगाचा एखादा प्रकार सुद्धा होणार नाही म्हणजे कर्मकर्तरी होणार नाही मग राहिला कोणता आपला भावी प्रयोग चला 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 तुमचं अभिनंदन सर्वांचं उत्तर अचूक आहे मांजर उंदीर पकडते प्रयोग ओळखा मांजर उंदीर पकडते कर्तरी प्रयोग आहे का कर्मणी प्रयोग आहे का की कोणता आहे बघा मांजर उंदीर पकडते अरे शिवकुमार तीन म्हणते भावे प्रयोग होणार नाही ना तुम शिवकुमार काजल म्हणते दोन कर्मणी प्रयोग पण होणार नाही बघू आपण चला प्रवीण म्हणते ठीक आहे चला बरोबर बघू आपण तुमचा कर्तरी प्रयोग झाला नाही तर बघा तर वाक्यात पकडणारे कोण पकडणारे कोण पकडणारे कोण म्हणता बरोबर काय ते मांजर ठीक आहे मांजर काय ते करत आहे आणि मी काय म्हटलं रे कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो ठीक आहे कर्त्याला इथे कर्त्याला प्रत्यय करी मांजराने वगैरे नाही प्रत्यय करता आहे आणि तो प्रथमांत आहे करता प्रथमांत ठीक आहे ना प्रथमांत म्हणजे प्रत्यय नाही पकडण्याची क्रिया कोणावर होते उंदरावर कर्म ठीक आहे कर्म मग वाक्यामध्ये जेव्हा कर्ता असतो आणि कर्त्याला जर प्रत्यय नसेल कर्ता प्रथमांत असेल तर ते वाक्य असतं कर्तरी प्रयोगाचं ठीक आहे कर्तरी चला मग याची सुद्धा दोन असतात बरं आपण बघू कर्त्या स्वरूपासून सुरुवात करायची जर कर्त्याला प्रत्यय असेल तर मग कर्म बघायचं जर वाक्यात कर्ता आहे कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर 100% ते कर्तरी प्रयोग असतो मग वाक्यामध्ये कर्ता आहे आणि कर्त्याला जर प्रत्यय असेल ना मग पुढे जायचं आपण मग कर्म असेल तर कर्म शोधायचं मग नाही होत ठीक आहे आता बघा मग हे झालं कर्तरी प्रयोग म्हणजे कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार असतात कर्तरी प्रयोग सकर्मक आणि अकर्मक चला सकर्मक कर्तरी आणि अकर्मक चला म्हणजे इथे बघू म्हणजे याच्यात काय दिसेल तुम्हाला की कर्तरी प्रयोग म्हटल्यानंतर कर्ता असेल आणि कर्त्याला प्रथमांत असेल कर्त्याला कधीच प्रत्यय असणार नाही चला ओके ओके चला चेतन आता समजून घेऊ आपण चला मी सांगतो तुम्हाला मग सारांश देतो सगळ्यांचं चला आता बघा आई स्वयंपाक करते आई स्वयंपाक करते हा चला मग स्वयंपाक करते करणारी कोण स्वयंपाक करणारी कोण आई करता करण्याची क्रिया कशावरती होते स्वयंपाकावरती म्हणजे कर्म म्हणजे लक्षात ठेवायचं ज्या कर्तरी प्रयोगामध्ये म्हणजे कर्तरी म्हटल्यानंतर कर्ता असेलच आणि कर्ताला प्रत्यय नसेल कधीच ठीक आहे आपण इथे लक्षणे बघू कर्तरी प्रयोगाची लक्षणे कर्तरी प्रयोगाची लक्षणे चला एक तर बघा कर्ता प्रथमांत असतो कर्ता प्रथमांत म्हणजे प्रत्यय नाही प्रत्यय नसतो दुसरं सकर्मक असेल तर वाक्यात कर्म असेल त्यानंतर वाक्य बहुधा वर्तमान काळी एकच लक्षात ठेवायचं कर्तरी म्हटल्यानंतर काय होईल कर्तरी प्रयोगामध्ये काय असेल कर्ता प्रथमांत असेल म्हणजे कर्त्याला कधीच प्रत्यय असणार नाही मग बघा रे आई मूळ शब्द आहे ठीक आहे ना आ ई ने जर म्हटलं असतं मी तर बघा ने प्रत्यय लागलं असतं तर त्याला प्रथमांत नाही म्हणत आपण आई फक्त आहे म्हणजे आईला कोणतंच प्रत्यय नाही म्हणजेच प्रथमांत आहे आणि वाक्यामध्ये कर्म असल्यामुळे वाक्यात ते झालं सकर्मक कर्तरी वाक्यात कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग आणि त्या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणजे अशा कर्तरी प्रयोगामध्ये जिथे कर्म उपस्थित असतो त्याला म्हणतो आपण सकर्मक कर्तरी ठीक आहे बघा आता इथे बघा
आईचा स्वयंपाक झाला, आईचा स्वयंपाक झाला। हाँ आता इथे बघा रे, आईचा स्वयंपाक झाला मग होणार काय रे? आता झा मध्ये हो हा धातू आहे ना, हो होणार आहे काय, होणार आहे काय पटकन, होणार आहे काय, होणार आहे काय? आईचा स्वयंपाक झाला मग होणार आहे काय पटकन उत्तर द्या मला। क्या बात है, स्वयंपाक आणखी पटकन, स्वयंपाक स्वयंपाक आई तर आई इथे करताना असणार आता, आईचा स्वयंपाक झाला म्हणजे होणार आहे काय स्वयंपाक, इथे काय आपला स्वयंपाक आहे बघत नाही, स्वयंपाक मूळ शब्द आहे, स्वयंपाक मूळ आहे त्याला कोणतेच प्रत्यय नाही, म्हणजे स्वयंपाक काय इथे करता झाला ठीक आहे। होणार काय स्वयंपाक आणि होण्याची क्रिया कोणावर होते, स्वयंपाकावरच होते, म्हणजे ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता असतो आणि कर्ता नेहमी प्रथमांत असतो आणि त्या कर्तरी प्रयोगामध्ये जर कर्म उपस्थित नसेल, कर्म नसेल तर त्या कर्तरी प्रयोगाला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणत असतो। क्या बात आहे, स्वयंपाक स्वयंपाक कुकिंग, अच्छा कुकिंग म्हणतात चल, आई कुकिंग झाला, आईचा कुकिंग झाला असं म्हणायचं ना, चला स्वयंपाक झाला, चला एक गमतीचा भाग म्हणून, म्हणजे इथे स्वयंपाक शब्द तुम्हाला दिसतोय कर्ता आणि इथे सुद्धा कर्ता प्रथमांत असतो, म्हणजे कर्तरी प्रयोग तुम्ही म्हटलं ना कर्तरी म्हणता बरोबर कर्ता प्रथमांत असेल, कर्मणी प्रयोग म्हटलं तर कर्मणी मध्ये काय कर्म प्रथमांत असेल आणि भावी प्रयोगामध्ये कर्माला पण प्रत्यय असेल आणि कर्त्याला पण प्रत्यय असेल अशा पद्धतीचं ते असेल। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला दोन आपण प्रयोग हा घटक शिकलो आता ठीक आहे। तुम्हाला पुढील जे काही प्रश्न आहेत याच्या खाली अजून आपल्याला आहेत, तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जी प्रश्न तुम्हाला आहेत ते आपण पुढे जे काही आपलं लेक्चर होईल तेव्हा आपण बघू ठीक आहे। अपेक्षा आहे मला, एक आशा व्यक्त करतो की तुम्हाला प्रयोग घटक अगदी सहज पद्धतीने समजला असेल ठीक आहे। चल आता तुम्ही मला पटापट फक्त त्याची उत्तर सांगायची आहे। चल कृष्णाने कंसास ठार मारली, सांगा रे पटकन उत्तरेच उत्तर सांगा, कृष्णाने कंसास ठार मारले, नाही थोडे काही प्रश्न राहिले आपण ते बघून घेऊ रे, काही प्रश्न राहिले फक्त त्याची उत्तर तुम्ही सांगा। प्रश्न बनवून घ्या, त्याचं स्पष्टीकरण आपण पुढील लेक्चर मध्ये बघू नक्की। चला क्या बात है, क्या बात है, पर्याय क्रमांक चार सकर्मक भावे, सकर्मक भावे म्हणतात बघा, क्या बात है, क्या बात है, कृष्णाने कंसास ठार मारले, मारणारा कोण आणि मारण्याची क्रिया कोणावर होते, दोन गोष्टी ओळखायच्या, कर्ता ओळखायचा कर्म ओळखायचं, प्रयोग संपला म्हणजे प्रयोग समजला आपल्याला, दोनच गोष्टीवरती प्रयोगाचं काम असतं भाऊ, दोन गोष्टी तुम्हाला ओळखता आल्या की प्रयोग ओळखता येतो। क्या बात आहे, पर्याय क्रमांक चार म्हणतात बघा, उत्तर बघू आपण आहे तेच आहे। पुढील वाक्य नवीन कर्मणी स्वरूपात लिहा, नवीन कर्मणी किंवा आपण आताच बघितलं कर्म कर्तरी, त्या पद्धतीने तुम्हाला याचं आपण काय म्हणू रूपांतर करायचं, तुम्हाला विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी, रूपांतर करा दुसऱ्या यातून आपण वाक्य रूपांतर रूपांतर किंवा त्याच एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगात करा ठीक आहे। चला त्या बात आहे, प्रेमलता म्हणतात चार, पंकज म्हणतात चार, प्रतीक्षा चार, प्रवीण चार, मुक्ता चार, महेश, शाजिया, मंगला, क्या बात आहे, चला प्रतिमा चार, चला नवीन कर्मणी किंवा कर्मकर्त्री काय तुम्हाला सांगितलं नाही, कर्ता असतो आणि वाक्यामध्ये कर्म असेल म्हणजे ते कर्मणी प्रयोगाचा काही प्रकार असतो आणि त्याच्यात मी तुम्हाला काहीतरी क्लू सांगितला होता की कर्त्याला कोणतं तरी एखादं एक प्रत्यय लागून असतं बरं, ते कोणतं प्रत्यय तुम्ही शोधायचा। सचिन म्हणताय चार, रेश्मा म्हणताय चार, वंचिता चार, अगदी बरोबर, चल पर्याय क्रमांक चार असायचं, आपण विश्लेषण बघू त्याचं पुढच्या याच्यामध्ये। चल आता कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा, कर्म कर्तरी म्हणजेच नवीन कर्मणी, चल क्या बात आहे सचिन बरोबर कडून प्रत अगदी बरोबर। चल आता हे वाक्य ओळखा रे, कर्म कर्तरी प्रयोगाचं वाक्य ओळखा, कर्म कर्तरी म्हणजेच नवीन कर्मणी, कर्मणी प्रयोगाचा एक उपप्रकार आहे, चला त्याचं आपल्याला बघायचंय ना, नंतर बघूच त्याचं सगळं विस्ताराने बघणारच आहोत आपण प्रयोगा घटक। चला क्या बात आहे, प्रवीण म्हणताय एक, सचिन एक, प्रतिमा एक, शाजिया एक, हे क्रमांक प्रवीण, शिवकुमार, दिव्या, स्वप्नील, क्या बात आहे, चला कर्म कर्तरी, चला चला आणि असेच प्रश्न असतात परीक्षेला आपल्याला, याच्यापेक्षा वेगळे नसतीलच तुम्हाला ठीक आहे ना, म्हणजे तुमचं जमदार भाव बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असं समजतो मी, क्या बात आहे, चला
प्रश्न तुमच्याकडे आहे चला कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो आपण आताच बघितलं कर्तरी प्रयोग म्हणजे कर्ता प्रथमांत असतो का द्वितीयेत असतो की चतुर्थी विभक्ती असतो असते काय असतं सांगा प्रयोगात कोणता असतो कोणत्या विभक्तीमध्ये असते कर्ता क्या बात आहे प्रवीण एक म्हणताय शुभम एक पर्याय क्रमांक वंचित आहे क्या बात आहे प्रवीण क्या बात आहे शिवकुमार प्रतीक्षा आहे स्वप्नील प्रथमच क्या बात आहे सतीश प्रतिमा प्रथम क्या बात चला म्हणजे कर्तरी प्रयोग आपण बघितला होता की कर्ता असतो आणि कर्त्याला प्रत्यय असत नाही प्रत्यय नसणे म्हणजेच प्रथमा असणे ठीक आहे प्रथमांत त्याला म्हणतात क्या बात आहे चला अगदी बरोबर काजल अगदी बरोबर चला तू घरी जायचे होतेस अच्छा हा आपला घटक झाला नाही घटक ह्या संकर प्रयोगाचं उदाहरण आहे संकर प्रयोग ठीक आहे आपण ते पुढच्या याच्यामध्ये बघूया ठीक आहे हा झाला नाही आपण पुढे बघू चला हे तू म्हणतोय अपेक्षित नाही हा मी सांगा आता गोष्ट लिहून झाली त्याची गोष्ट लिहून झाली त्याची गोष्ट लिहून झाली हा प्रश्न त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यातील प्रयोग ओळखा लिहून झाली यातनं काय समजतं रे तुम्हाला हा सुद्धा एक प्रकार आहे कर्मणी प्रयोगाचा लिहून झाली माझा अभ्यास करून झाला माझं लेक्चर घेऊन झालं म्हणजे काय झालं की एखादी क्रिया आता समाप्तीला लागली एखादी क्रिया आता समाप्त होत आहे माझी आता तासभराची बडबड तुम्ही ऐकून झाली तुमची असं सांगायचं मला म्हणजे काय की एखादी क्रिया किंवा आता समाप्त होत आहे समापन होत आहे त्या क्रियेचं समापन आता समाप्त होणार आहे अशा पद्धतीचा प्रयोग येतो ओळखा तुम्ही कोणता ठीक आहे आणि पुन्हा काय म्हटलं कर्मणी प्रयोग असेल तर कर्म बघायचा कर्म प्रथमांतच असेल कर्मणी प्रयोगाचा कोणताही जरी आपण प्रकार अभ्यासत असलो तरी कर्मणी प्रयोग जिथे जिथे येईल तेव्हा तेव्हा कर्म नेहमी प्रथमांतच असेल तेव्हाच कुठे कर्मणी प्रयोग होईल ठीक आहे चल अगदी बरोबर समापन क्या बात आहे समापन 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 लिहून झाली गोष्ट लिहून झाली ठीक आहे लिहिणारा कोण तो लिहिण्याची क्रिया कोणावर होते गोष्टीवर म्हणजे कर्म परंतु ती आता क्रिया समापन झाली समाप्तीला आले आता आपल्या लेक्चर सारखं आता समाप्त होते आपलं म्हणजे ती झाली समापन बघू आपण ती विस्तारानं चला कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी आताच बघितला प्रश्न हा कर्तरी प्रयोगात कर्ता कसा असतो रे प्रथमांत असतो द्वितीयांत असतो तृतीयांत असतो की चतुर्थांत असतो काय असतो सांगा काजल म्हणतात एक वंचिता म्हणतात एक प्रतिमा पर्याय क्रमांक एक क्या वाटत चला मंगला म्हणतात एक प्रवीण चला सतीश ओके ओके चला ओके आता प्रश्न आपले संपलेत ठीक आहे आता आपण चला अशा पद्धतीनेच मित्रांनो मला सांगा रे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं रे मला सांगा काहीतरी थंब दाखवा काहीतरी सांगा ठीक आहे दोन मिनिटं फक्त ऐका हा चला चला मग तुम्हाला काय बघा असंच तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे म्हणजे प्रश्न फक्त बरोबर उत्तरायला पाहिजे आपल्याला म्हणजे हा केव्हा आत्मविश्वास वाढतो रे आपला जेव्हा आपल्याला संकल्पना सोप्या शब्दात आपल्या शब्दात जेव्हा समजतात आपल्या शब्दात जेव्हा आपण आपल्या शब्दामध्ये एखादी गोष्ट शिकतो ना तर ती आपल्याला सहज होते पुस्तकी भाषेत नाही शिकायचं आपल्याला पुस्तकी भाषेतून आपण आपल्या भाषेत शिकायचंय जेव्हा आपण आपल्या भाषेत शिकतो संकल्पना समजून घेतो तेव्हा काय आत्मविश्वास वाढतो आणि उत्तर आपल्याला अचूक येतं म्हणून म्हणजे आपल्याला कोणतीच संभ्रमावस्था असत नाही जेव्हा आत्मविश्वास वाढला की आपले मार्क वाढतात आणि आपलं सिलेक्शन 100% होईलच होईलच तुमचं ना होणारच आहे आणि याच पद्धतीने मित्रांनो हा झाला प्रयोगाचा घटक रे मग प्रयोग बऱ्याच लोकांना कठीण हा वाटतो मग प्रयोग तुम्हाला आता सहज वाटायला लागला याच पद्धतीने इतरही घटक आहेत मग व्याकरणात खूप सारे घटक आहेत मग नाम असतील मग संधी आहे विशेषण आहे क्रियापद आहे क्रिया विशेषण अव्यय आहे शब्दयोगी अव्यय समास असतात अलंकार आहेत वाक्य रूपांतर आहे खूप सारे घटक असतात ते सर्वच घटक आजच्याच प्रमाणे मित्रांनो अगदी सहज आपल्या सोप्या भाषेत आपल्या भाषेत समजून घ्यायचे आणि आपला आत्मविश्वास तुम्ही वाढवायचा आहे जेव्हा आपल्याला आतून वाटतं की नाही जमलं माझं आता इतका उत्तर पटकन यायला लागले तर समजून जायचं हो की तुम्ही आता तुमच्या निवड यादीच्या नावात तुमचं नाव समावेश होण्याच्या आता प्रक्रियेला सुरुवात झाली हे आपलं आतून असते त्या गोष्टी माहितीये का जेव्हा आपल्याला असा आत्मविश्वास वाढतो आपला आणि जेव्हा आपल्या गोष्टी समजायला लागतात तेव्हा कुठे समजायचं की आपला योग्य मार्गाने अभ्यास सुरू आहे आणि आपण जे काही करणार आहोत ते 100% चांगलंच होईल
हे आपला आतून आपलं मन आपल्याला सांगायला लागतं आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला सांगणं सुरू झालं असेल तर समजायचं तुम्ही आता त्या आपण त्या निवड यादीमध्ये आपण जवळजवळ चाललोय आता ठीक आहे अशा पद्धतीने तुमचा अभ्यास सुरू ठेवा काही अडचणी असतील तर आम्हाला सांगा आणि ज्यांनी ऍडमिशन केली नसेल ते लवकरच ऍडमिशन घ्या तुम्ही म्हणजे काय होईल की ऍडमिशन घेतल्यानंतर आपण थोडं अजून काय असतं की काळजीपूर्वक करत असतो ठीक आहे ना आणि वेळ जाऊ नका मित्रांनो वेळ निघून गेल्यानंतर नंतर पश्चाताप करून अर्थ नसतो वेळ जाऊ नका देऊ आताच ऍडमिशन घ्या आणि आपल्या संकल्पना स्पष्ट होऊ द्या एकदम सोप्या पाहिजे आणि आपला आत्मविश्वास वाढवा आणि जे तुमची येतेची जी कोणती तुमची एक ध्येय असेल तुमचं मग मग कुणाला शिक्षक व्हायचं असेल कुणाला पोलीस व्हायचं असेल कुणाला अजून ज्या ज्या विभागामध्ये कार्यरत व्हायचं असेल तर जे त्यांचं स्वप्न असतील ते तुम्ही पूर्ण करून घ्या चला.